प्रदेश काँग्रेस मध्ये समन्वय नव्हता, मनमानी कारभार सुरू होता. अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या कारभारावर जोरदार टीका केलेली आहे. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं काँग्रेसमध्ये कोणतीही तयारी नव्हती असं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे. काँग्रेसमध्ये बदल दिसत नव्हते, किती कोंडी होऊ द्यायची असं अशोक चव्हाणांनी म्हटलेलं आहे. दरम्यान अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कार्यशैलीवर सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. पाहूयात ते नेमकं काय म्हणाले. प्रदेश काँग्रेसमध्ये समन्वय नव्हता, मनमानी कारभार सुरू होता. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं पक्षात कोणतीही तयारी नव्हती. लोकसभा कशी जिंकणार माझ्यासह अनेकांना प्रश्न होता. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ असताना पक्षांतर्गत प्रशिक्षण सुरू होतं. सर्व कार्यशैलीबद्दल सूचना केल्या पण त्याची दखल घेतली नाही. टीमवर्क कुठेही दिसत नव्हतं. शेवटी किती वाट पाहायची. पक्षात चांगले बदल दिसत नव्हते, किती कोंडी होऊ द्यायची.